शेतकऱ्यांचा फायदा होईल का नाही हा भविष्यात येणारा काळ आपल्याला त्याचं उत्तर देईल. परंतु भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर इथल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीतला आज जो 2.3 काय 2.5% जो हिस्सा आहे प्रगतीमध्ये भारताच्या, तो वाढवण्यासाठी स्वावलंबन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि स्वावलंबन जर हवं असेल आपल्याला, इंग्रजांचं 150 वर्षांचं राज्य ह्या ज्या परावलंबी वृत्तीतून निर्माण झालेलं होतं ते पुन्हा येऊन या आपल्या देशावरती परकीय सत्ता, तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाकडं किंवा त्यांना प्रगल्भ करण्याकडं किंवा त्यांना जास्त ताकद घेण्याकडं आपल्या सरकारला आणि आपल्या सर्व नागरिकांना जास्त लक्ष द्यावं लागेल असं माझं मत. नको किंवा हवे याचं जास्त विश्लेषण शासनाने किंवा वरिष्ठांनी किंवा वरच्या लोकांनी सामान्य शेतकऱ्यापर्यंत विश्लेषणातून व्यवस्थितपणे पोहोचवलं पाहिजे. आज जे पोहोचवलं जातं ते राजकीय पद्धतीनं पोहोचवलेलं जातं. ह्या पक्षाची भूमिका अशी, त्या पक्षाची अशी, पण जो कुठल्याच पक्षाचा नाही तो फक्त भारताचा नागरिक आहे, त्यांनी कुठं कुणाची भूमिका खरी धरायची हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. त्याच्याबद्दलचं विश्लेषण सरकारी पातळीवरतून शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे दिलं पाहिजे.